चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटी नक्की वाजवा. आले बोलविले उभा राहिले महाराज मंत्राक्षदाट म्हणल्या सावधान आता सावधान सावध समयो साधा समीप तदेव लग्न सुदिनम तारा बलम चंद्रभाऊ टाळी वाजली अंतरपट काढलं नवऱ्यानं नवरीला हार घातला. नवरीनं हार घालायच्या वेळेस जुन्या लोकाला विचारतो अण्णा होतं तुमच्या वेळेस नवरदेव उचलायचा कुठून काढलंय की महाराज आमच्या परळीमध्ये माझा मंडप आहे एवढा तारस लग्न लागलं आणि नवरीनं हार घालायच्या वेळेस नवरदेवाला उचललं तिचा हात पुरला नाही तिनं खाली मान घातली तिचा अपमान झाला सगळे खेखे खेखे करून हसले नवरदेवाला टेकवलं पुन्हा हार घालायला गेलं पुन्हा उचललं ती पोरगी एवढी तापड होती अगोदरच पुरी मिळणत मिळाली असते तर मी बेगीन लग्नाचा राहिलो असतो. कमावता नाही का दिसायला डाव आहे अजून महाराज कुणी विचारलं नाही मला. काही जणांचे मागून येऊन लग्न झाले हे पोरं माझे मागून लिहून लग्न झाले यांना म्हणलं तर हे म्हणतात दादा नका भानगडीत पडू कधी म्हणते त्यांचं झाल्यावर. म्हणून मी आजपर्यंत माझ्या जीवनामध्ये कोणाच्या लग्नाला आणि कोणाच्या मूर्तीला लोक म्हणतात महाराज मरणादारी तोरणादारी जावं लागतं त्याचं लग्न होऊ लागल्यावर मला कसं बरं वाटेल. डायबिटीसच्या माणसासमोर तुम्ही गुलाब जाऊन खाऊ लागला श्रीखंड खाऊ लागलात बालुशाही खाऊ लागला जिलेबी खाऊ लागलात बासुंदी खाऊ लागलात आणि त्याला डॉक्टरनं सांगितलंय खाल्लं की झटका येऊन मरतात मग ते बघत आहे गप्प असते का. मग त्याच्यामुळं मी जात नाही मरणाची भीती वाटते महाराज म्हणून एक तिकडं जात नाही. महाराज कोणालाही तसंच आहे ऐका मुली कमी झाल्यात मुलं जास्त झालेत बिनलग्नाचं राहावं लागायले आणखी काही दिवसानं मुलीला हुंडा देऊन नवरे मागणार आहेत आणि ते गुपचूप टीव्हीचा आवाज मोठा करून भांडे घासील धुणं धुईल काम करील कारण नाही कराव तर ती राहत नाही. मग ती बोरगी इतकी तापड होती दोन वेळेस उचललं हार घालू दिला नाही तिनं ओळखीच्या पोराला हार घातला आणि ती निघून गेली ते नवरदेव तिथंच आहे. आणखी ईदनच्या नास्तीनं परम न लभ्य ते धोबी का कुत्ता घर का ना गाठका दर लग्न म्हणावं बायको नाही बायको नाही म्हणाव तर बिन लग्नाचा नाही हळद लागलेली आहे. आताही लाचत नाहीत अशातली गोष्ट नाही ते ब्राह्मण ओरडत आहे 11:35 लग्न आहे 4:15 झाले नवरीचे मामा नवरीला घेऊन या नवरदेवाचे मामा नवरदेवाला घेऊन या अक्षदा मिळाल्या का करायची का सुरुवात सावधान. ते नवरदेव म्हणत असते देवप्पा उशीर झाला तर हरकत नाही एवढा खर्च करून दोस्त मंडळी नाचायली पुन्हा पुन्हा लग्न असते का नाचो ते म्हणते बजाव. मग ते बजाव म्हणल्यावर ते बँडवाला म्हणते का अधिक देखने तरी निरंजन पाहणे योगी राज विनवने मना आले ओ माई. ते ऐकल्याबरोबर तर बँडवाले ते नाचणारे ह्याच्यावर कसं नाच कसं नाच ह्याच्यावर. सगळी उतरली एवढा खर्च केलेला दोस्त मंडळ अरे बँडवाले पैसे दिले फुकटे का सिनेमातले लाव आता सिनेमात काय देवाचे गाणे नाहीत का. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्तगुरु दिसले मला हे दत्त
कोणी लावलं बँड? अरे लग्न काय का सप्ते चाळ कुठे महाराज आणलेत का? मग ते बँडवाले म्हणले, मालक तुम्ही पिली आम्हाला द्या न. मग एक एक चपटी त्यांना, आणि त्यांनी पेल्यावर तिकडचं म्हणतंय, आता सांगा काय वाजवायचंय. ते म्हणले बजाव बिल्लांचे नागिन. आणि मग जे नाचायले त्या नागिनीसारखं, आणि ती बिलांची नागिन नाचायले आणि ती वाजविली, खरंच नागिन आली. किती जण ताळ्यावर राहतील हो, पटापट महाराज दारू डोक्यातली उतरली, बाबू नाग पळा. अरे लग्नाची टिंगल करू नका, काय चाललंय महाराज? मंगल कार्य म्हणतात ना, हा कुठून सांगितलंय की महाराज? आले बोलविले उभा राहिले महाराज, मंत्र अक्षदाट म्हणल्या, सावधान आता सावधान सावध समयो साधा समीपवस तदेव लग्न सुदिनम तारा बलम चंद्र म्हणून टाळी वाजली, अंतर पटकांड, नवऱ्यानं नवरीला हार घातला. आणि नवरीनं हार घालायच्या वेळेस जुन्या लोकाला विचारतो, अण्णा होतं तुमच्या वेळेस नवरदेव उचलायचा? कुठून काढलंय की महाराज? आमच्या परळीमध्ये माझा मंडप आहे एवढा, तारस लग्न लागलं आणि नवरीनं हार घालायच्या वेळेस नवरदेवाला उचललं, तिचा हात पुरला नाही, तिनं खाली मान घातली, तिचा अपमान झाला, सगळे खेखे खेखे करून हसले. नवरदेवाला टेकवलं, पुन्हा हार घालायला गेलं, पुन्हा उचललं. ती पोरगी एवढी तापड होती, अगोदरच पुरी मिळणत मिळाली असते तर मी बेगिन लग्नाचा राहिलो असतो. हा कमावता नाही का, दिसायला डाव आहे, अजून महाराज कुणी विचारलं नाही मला. हा काही जणाचे मागून येऊन लग्न झाले, हे पोरं माझे मागून लिहून लग्न झाले, यांना म्हणलं तर हे म्हणतात दादा नका भानगडीत पडू, कधी म्हणतात ह्यांचं झाल्यावर. हा म्हणून मी आजपर्यंत माझ्या जीवनामध्ये कोणाच्या लग्नाला आणि कोणाच्या मोतीला, लोक म्हणतात महाराज मरणादारी तोरणादारी जावं लागतंय, त्याचं लग्न होऊ लागल्यावर मला कसं बरं वाटेल? डायबिटीसच्या माणसासमोर तुम्ही गुलाब जाऊन खाऊ लागला, श्रीखंड खाऊ लागलात, बालुशाही खाऊ लागला, जिलेबी खाऊ लागलात, बासुंदी खाऊ लागलात, आणि त्याला डॉक्टरनं सांगितलंय खाल्लं की झटका येऊन मरतात, मग ते बघत आहे गप्प असते का? मग त्याच्यामुळं मी जात नाही, मरणाची भीती वाटते महाराज, म्हणून एक तिकडं जात नाही महाराज. कोणालाही तसंच आहे, ऐका मुली कमी झाल्यात, मुलं जास्त झालेत, बिनलग्नाचं राहावं लागायले, आणखी काही दिवसानं मुलीला हुंडा देऊन नवरे मागणार आहेत, आणि ते गुपचूप टीव्हीचा आवाज मोठा करून भांडे घासील, धुणं धुईल, काम करील, कारण नाही करावं तर ती राहत नाही. मग ती बोरगी इतकी तापड होती, दोन वेळेस उचललं हार घालू दिला नाही, तिनं ओळखीच्या पोराला हार घातला आणि ती निघून गेली. ते नवरदेव तिथंच आहे, आणखी ईदनच्या नास्तीनं परम न लभ्य ते धोबिका कुत्ता घर का ना गाटका. दर लग्न म्हणावलं बायको नाही, बायको नाही म्हणाव तर बिन लग्नाचा नाही, हळद लागलेली आहे अशी पंचाईत नाही. दा तेलही गेलं, तुपही गेलं आणि हाली दुपटणं आलं, तशी अवस्था का असं होत आहे महाराज? त्याचं कारण आहे असत्याशील इज लेजन, असत्य खोटं आणि खोट्याच्या मागं लागले, हे कलियुगाचं महिमान तुम्हाला आश्चर्य वाटेल. मी महाराजांना माहीत आहे परळीमध्ये माझं उखळीकर संस्थान, आमच्या आजोबाचं मंदिर आहे, दर महिन्याच्या एकादशीला 100 टाळकरी, द्वादशीचं अन्नदान, जागर, भजनी, महाराज कीर्तन, श्रावण महिन्याचा सप्ताह, शिवरात्रीचा सप्ताह, आजोबाची पुण्यतिथी, सगळे आळंदीचे महाराज लक्ष्मण महाराज
बंकटस्वामीपासून सगळे येऊन गेलेले आहेत. दांडेकर मामा, धुंडा महाराज, कंधारकर सगळे सगळे येऊन गेले. आणि योगायोगानं तशा अवस्थेमध्ये आळंदीहून नवीन आलो आणि पहिली सामुदायिक पारायणाची पद्धत नव्हती. पुंडलिक महाराज वेळूकर यांनी सामुदायिक सगळ्यांनी मिळून ज्ञानेश्वरीची ओवी सगळ्यांनी वेगवेगळ्या चालीतून म्हणायची, वाचायची आणि ती सामुदायिक पद्धत आमच्या फडावर सुरू केली. 2-400 माणसं पारायणाला बसायचे, ज्ञानेश्वर्या पारायण करणाऱ्याला सप्रेम भेट मिळायच्या, लोक नाश्ता पाणी संत पूजा करायचे. आणि अशा वेळेस माझ्या प्रेमाचे ओळखीचे माणसं लातूरच्या जवळून आले, दादा कीर्तनाला आमच्या इकडे श्रावण महिन्याचा, तुमच्या इथं घरातच 15-16 महाराज आहेत, या ना. मी म्हणलं पारायण माझ्याकडे व्यासपीठावर. मग म्हणले तुम्हाला शेवटची गाडी सोलापूर हिंगोली गाडीनं तुम्हाला 2-2:30 परळीत येता येते. 10-12 कीर्तन कृष्ण जन्माचं करण्याच्याऐवजी आदल्या दिवशीचं करा, नाही तर नंतरचं करा. 9-11 करून गाडी जर सापडत नसेल तर 8-10 करा. ॲडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी. जीवनामध्ये तडजोड करणारा मनुष्य कधी दुःखी होत नाही. मी म्हणलं शेवटची गाडी सापडली पाहिजे. हो हो हो, या या या. आम्ही एसटीनं गेलोत, माझ्याकडे त्यावेळी सायकलसुद्धा नव्हती, एसटीनं गेलोत. कीर्तन झालं, जेवण झालं आणि वापस निघालो. त्यांनी ऑटोनं वाट आणून सोडलं. शेवटची गाडी राहिली होती. जागा आली की जागा धरा, शेवटची गाडी आहे. रात्रभर उभं राहून प्रवास होत नाही. गाडी आली, आपले निर्गुण महाराज उंचे पुरे धिपाट देखणे, त्यांनी ड्रायव्हरच्या सीटकडून चालले आणि मागची जागा धरली, 6 जणांचं सीट. आमचे महाराज येणार आहेत, आमचे भजनी येणार आहेत म्हणून जागा अडवली. आम्ही शिरलोत, पुढे आमची जागा आहे, पुढे आमची जागा आहे. आम्ही सरकत सरकत जा बाबा पुढे, जा बाबा पुढे, आम्हाला जागा नाही, उभं राहतोत. आम्ही गेलोत, 6 जणांचं सीट, पटापट आम्ही बसलोत. भजनी मंडळ म्हणणारे वाजवणारे मी, 6 जणांचं सीट, आम्ही होतो 7 जण. एक जण उभं राहिलं. ऐकणारी माणसं म्हणतील आमच्या विजय महाराजांसारखे जर पातळ असतील तर 2-4 सीटवर 3 बसू शकते, 3-4 सीटवर 4 बसू शकते, मग 6-4 सीटवर 7 बसू शकत नाहीत का? पण मला सांगा, सगळ्यात कमी वजनाचा 83 किलोचा मी होतो. अजूनही 79 किलो वजन आहे माझं. डॉक्टर म्हणते कमी करा नाही तर झटका येऊन मरताल, 400 तुम्हाला शुगर आहे. ढोक महाराज नामदेव शास्त्री म्हणतात आमच्याकडं बघून तरी कमी खा, पण गोड बघितलं की मला खा वाटते. खाल्ले ना आज गुलाबजामून, तुमच्या इथे शिरा खाल्ला ना, गोड बघितलं दुसरे खाऊ लागल्यावर माझ्या पोटातच खळखळ होते, खावंच वाटते. मी म्हणलं मरू द्या पण खाऊ द्या, खाऊन मरू द्या ना, उपाशी कसं मारायचं. बसा बसा बसा. सगळ्यात जास्त 1 क्विंटल 3 किलोचे होते उत्तम महाराज डेबेवाडीकर, 6 फूट उंच. आणि महाराज हे दांडग आमच्या 6 जणालाच फिटिंग झाली. एक हल्लं की सगळेच हलत होतो, इतके दाट. ते म्हणला मला दुसरीकडे जागा नाही, तुम्ही माझी जागा धरली, आता काय करा. ते म्हणला माझी मी जागा करतो, थोडं टिकू द्या. मी म्हणलं कसं काय, अगोदरच जागा नाही. ते म्हणला मी सुताराचा आहे, आणि सुताराच्या माणसाला पाचर कशी मारायची कळते. नाही दिसली सांग तिथंही ठोकून बरोबर बसवितय. तसं पाय असे केले, टेकलं समोरच्या सीटला, त्यानं पाय लावला आणि असा झटका दिला, मधी बसलं ते फिटिंग, दंडाला दंड, मांड्याला मांड्या. तिकीट 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 काढलं तिकीट महाराज, 7 जणांचं बसलोत, मस्त निघालोत. शेवटची गाडी सापली, सकाळले आता पारायणाला गैरहजर राहायचं नाही, चला चला. तितक्यात महाराज 22 किलोमीटर गेलोत आणि रेणापूर फाटा आला. श्रावण महिना, झिमझिम पाऊस, दोघं जण आहेत रे, अरे इतक्या रात्रीचं कुठं जातील बिचारे. थोडं थोडं पुढे सरका, थोडं थोडं पुढे सरका. अंगी कुठं पुढे सरकायचं म्हणून एक जण आलं.
थेट माझ्या पुढे वर धरले आलं असं. पुढे सरका गच्चेष्टी भरली पुढे सरका. मी त्याच्याकडं बघितलं आणि दारुड्याची एक गंमत आहे महाराज, त्याला ओळखीची गरज नसती, नुसतं त्याच्याकडं बघितलं की ते बोलत आहे. मी त्याच्याकडं बघितलं आणि त्यानं असं धरलेलं, जय हरी महाराज. म्हणलं जय हरी. कीर्तनाला गेलते का? म्हणलं हो. भजनी मंडळ म्हणणारे वाजवणारे बरोबर? म्हणलं हो. कीर्तन संपलं की शेवटची गाडी पकडली? म्हणलं हो. आता ते पिऊन सुद्धा व्यवस्थित बोलू लागलं. मी तर चहा काफी दूधही पियत नाही, पण पुष्कळ जणाला असं दृष्टांतात दारुड्यासारखं बोललं. चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.